आता गणपती जवळ आलेलेच आहेत, तर नैवेद्यासाठी मी झटपट होणारे रसगुल्ले तयार करणार आहे. खूप असे स्पॉन्जी आणि खूप छान मऊसर होतात, आतून खूप छान होतात, तुम्ही बघू शकता. असे खूप छान होतात. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी गौरी गणपतीसाठी, खास नैवेद्यासाठी, सगळ्यांचे फेवरेट असे रसगुल्ले तयार करणार आहे. हे रसगुल्ले खूप छान असे स्पॉन्जी होतात. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जर कुठे स्किप केलात तर तुम्हाला प्रोसेस कळणार नाही आणि मग तुमचे रसगुल्ले बिघडतील. पण तुमचेसुद्धा रसगुल्ले असे छान स्पॉन्जी होण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता, गाईचं म्हशीचं. तर हे दूध आहे ते पहिल्यांदा उकळून घेणार आहे आणि पाक हे 2 करणार आहे. पहिल्यांदा पाक तयार करणार आहे, त्याच्यासाठी मी 1 बाऊल साखर घेतलेली आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्हाला जास्त गोड पाक पाहिजे असेल तर जास्त साखर घेतली तरी चालेल, पण 1 लिटरला 1 बाऊल साखर घ्यायची आहे. आता इथे मी गॅसवर दूध ठेवलं आहे. गॅस दूध उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी लिंब घालणार आहे. दूध आहे ते पहिल्यांदा फाडून घ्यायचं आहे, तर हे दूध उकळत आहे तोपर्यंत पाक तयार करून घेते. आता इथे पाक तयार करून घेणार आहे. दूध उकळत आहे तोपर्यंत 1 बाऊल साखर घेतलेली आहे. आता 1 बाऊल पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये. आणि पाक अगदी 1 तास होईपर्यंत करून घ्यायचं, म्हणजे पाकाला चिकटपणा येईपर्यंत. आपण जसं गुलाबजामुनला जसं पाक करतो तसं पाक तयार करून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आणि पाकाला छान अशी उकळी आलेली आहे, पण अजून घट्टपणा आलेला नाही पाकाला, चिकटपणा. तोपर्यंत उकळून घ्यायचा आहे पाक. हा जेव्हा रसगुल्ल्यांचा तुम्ही पाक तयार कराल तेव्हा जेवढी साखर असेल तेवढं पाणी घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा प्रमाण. तर पाकाला चिकटपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता पाक आहे तो एकदम चिकट झालेला आहे, घट्टसर. आता मी गॅस बंद करून घेते आणि हा पाक थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत दुधावर प्रोसेस करून घ्यायची आहे. आता दुधाला उकळी आलेली आहे. गॅसचा फ्लेम एकदम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेम करून इथे लिंबाचं 1 लिंब घेतलेला, त्याचा रस काढलेला आहे आणि गाळून घ्यायचा आहे लिंबाचा रस. आता थोडं थोडं करून लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. दूध आहे ते फाडून घ्यायचं आहे. पनीर त्याचं तयार करायचं आहे. एकदम लिंबाचा रस घालायचा नाही, थोडंसं घालून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आहे. तर इतकंसं दूध आहे ते फाटलेलं नाही अजून, म्हणून पुन्हा लिंबाचा रस घालून घेणार आहे थोडंसं. आता दूध आहे ते छान असं फाटलेलं आहे, पनीर झालेलं आहे दुधाचं. आता लगेच गाळून घ्यायचं आहे, हे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, असं गरम दूध लगेच गाळून घ्यायचं आहे. आता इथे खाली मी गाळणी घेतलेली आहे आणि कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावर गाळून घ्यायचं आहे. लगेच थंड पाणी घालून घ्यायचं आहे, पूर्ण थंड पाणी घालून घ्यायचं आणि असं धुवून घ्यायचं आहे पूर्ण. जो लिंबाचा आंबटपणा आहे तो निघून गेला पाहिजे, तेवढं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे. लिंबाचा आंबटपणा गेलेला आहे तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जरा चेक करून बघायचं आंबट लागते की नाही ते. तर सगळा लिंबाचा आंबटपणा गेलेला आहे आणि यातलं सगळं पाणी आहे ते असं गाळून गाळून घ्यायचं आहे. तर सगळं पाणी काढून घेतलेलं आहे पण सगळं पाणी निघत नाही, मग असं ठेवून द्यायचं गाठ मारून आणि वरती जरा वजन ठेवून द्यायचं ह्याच्यावर अगदी 10 मिनटं तरी, मग सगळं पाणी निघून जातं. आता मी वजन ठेवून देणार आहे.
मस्तपैकी पनीरचा असा गोळा तयार झालेला आहे, एकदम कोरडा, सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आता असं मळून मळून घ्यायचा, एकदम मऊसर करायचं आहे, एकदम असं 4-5 मिनिटाचं छान असं मळून घ्यायचं आहे. जितकं हे पनीर आहे ते छान असं मळून घ्याल तेवढे रसगुल्ले आहेत ते छान असे मऊसर एकदम स्पॉन्जी होतात. ही प्रोसेस महत्त्वाची आहे, छान असं मळून मळून घ्यायचं आहे. एकदम इतकं पनीर हे मळून मळून घेतलेलं आहे तर असा छान असा गोळा झालेला आहे, जसा लोण्याचा गोळा असतो तसा झालेला आहे. तुम्ही बघू शकता असे जर झालं तुमचं तर एकदम रसगुल्ले छान होतात, असा गोळा झाला पाहिजे. तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे रसगुल्ल्यांचे, जेवढे तुम्हाला छोटे पाहिजेत थोडे मोठे पाहिजेत त्या आकाराचे घेऊ शकता. एवढाले घ्यायचे आहेत आणि असे करून घ्यायचे आहेत. असे आपण लाडू कसे करतो वळतो तसे वळून घ्यायचे आहेत. असे रसगुल्ले तयार करून घ्यायचे आहेत, एकदम गोल आकार आलेला आहे. रसगुल्ले आहेत ते वळून झालेले आहेत, आता पाकामध्ये शिजून घेणार आहे. आता इथे भांडं घेतलेलं आहे, इथे मी कढई, पण कढई घेताना एकदम पसरट घ्यायचं आहे. कोणतंही भांडं घेतलं तुम्ही तरी चालेल, पण पसरट घ्यायचं आहे. रसगुल्ले जेव्हा पाकामध्ये शिजतात तेव्हा ते प्रत्येक सेपरेट राहिले पाहिजे, म्हणून इथे पसरट भांडं घ्यायचं आहे. आता इथे साखर घेतलेली आहे, साखर इथे आता कमी घ्यायची आहे. आपण एक पाक तयार केलेला आहे, इथे मी फक्त अर्धा वाटी साखर घेणार आहे आणि 1 लिटर पाणी घालून घ्यायचं आहे. 1 लिटर किंवा 1 तांब्यावर पाणी घालून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून देणार आहे जरा उकळी येण्यासाठी. 1 मिनिटभरच ठेवून द्यायचं आहे झाकण. तर इथे पाकाला उकळी आलेलीच आहे, साखरसुद्धा विरघळलेली आहे, फक्त साखर विरघळली की त्याच्यामध्ये हे रसगुल्ले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा जरा वळून घ्यायचे. पुन्हा आकार जरा द्यायचा आहे. तर सगळे रसगुल्ले आहेत ते पाकामध्ये टाकून झालेले आहेत, कुठेही रसगुल्ले एकावर एक असे झालेले नाही, सगळे मोकमोकळे असे पाकामध्ये आहेत. तर आता झाकण ठेवून देणार आहे, 10 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. नंतर मग चेक करून बघायचं आहे, गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे. जर पाणी कमी झालं तुमचं तर पाणी पुन्हा घातलं गरम तरी चालेल. तर 10 मिनटं झालेली आहेत, मी चेक करून बघते. रसगुल्ले आहेत ते उलट सुलट करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून सगळ्या बाजूने तयार झाले पाहिजे. आणि जर पाणी कमी झालं तर पाणी घालून घ्यायचं आहे. अजून 10 मिनटं जरा उकळून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्टच करायचा आहे. आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे. तर 20 मिनटं झालेली आहेत, 20 ते 25 मिनटं फास्ट गॅसवर शिजून घ्यायचे आहेत पाकामध्ये रसगुल्ले. आता हे तयार झालेले आहेत. आता हे ह्या पाकामधून मी जे थंड पाक अगोदर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि जर हे पाक जर कमी झालं शिजवताना तर तुम्ही पाणी घातलं तरी चालेल. आणि 20 ते 25 मिनटं तरी शिजून घ्यायचं आहे फास्ट फ्लेमवर, तेव्हा ते रसगुल्ले छान होतात. तर मी गॅस बंद करून घेते. हा अगोदर तयार केलेला पाक तो फ्रीजमध्ये ठेवलेला थंड झालेलाच आहे, तरीसुद्धा मी जे बर्फाचं पाणी आहे ते ह्या डिशमध्ये टाकलेलं आहे, कारण का हे रसगुल्ले आहेत ते टाकल्यानंतर पाक जरा गरम होईल पण गरम व्हायला नको म्हणून. ही जी शिजण्याची प्रक्रिया आहे रसगुल्ल्यांची ती थांबली पाहिजे, तेव्हा ते छान असे एकदम स्पॉन्जी होतात. लगेच काढून घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा, लगेच दुसऱ्या थंड पाकामध्ये टाकायचे आहेत जेव्हा गॅस बंद कराल तेव्हा. जेव्हा हे पाक दुसऱ्या भांड्यात हे घेतलेलं आहे ते सुद्धा जरा मोठंच घ्यायचं आहे, म्हणजे सगळे रसगुल्ले आहेत ते व्यवस्थित पाकामध्ये मुरले पाहिजे, छान होतात. आणि खाली हे थंड पाणी घ्यायचं आहे. तर हे रसगुल्ले आहेत ते सगळ्या पाकामध्ये असे डीप करून घ्यायचे आहेत,
छान असे रसगुल्ले एकदम स्पॉन्जी झालेले आहेत, एकदम खूप टेस्टी लागतात हे रसगुल्ले. आणि थोडा वेळ एक दोन तास जरा पाकामध्ये मुरले तर ते खायला खूप छान लागतात, आणि जर दुसऱ्या दिवशी खाल्ले तर अजून टेस्टी लागतात, पाक छान त्याच्यामध्ये मुरलेला असतो. असे खूप छान असे रसगुल्ले तयार झालेले आहेत. फक्त रसगुल्ले तयार करताना लक्षात ठेवायचं, पाक पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे थंड पाक. आणि दूध व्यवस्थित फाडून झालं की लगेचच गाळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, आणि तो गोळा असतो पनीरचा तो मळून मळून घ्यायचा आणि छान गोल आकार देऊन ते तयार करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या पाकामध्ये जेव्हा ते दुसरं पाक उकळत्या पाकामध्ये टाकता तेव्हा 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचे आहेत, नंतर मग पुन्हा थंड पाकामध्ये टाकायचे आहेत. असे खूप छान आणि अगदी सोपी पद्धत आहे, कोणालाही रसगुल्ले तयार करता येतील. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा, आणि त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.